बारामतीत वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर महत्वाची एक बैठक दिल्लीत सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे आता चंद्रकांत पाटील यांनी बारामतीतल्या केलेल्या वक्तव्यावर अजित पवार गट नाराज आहे. शरद पवारांचा पराभव करणं हेच एकमेव ध्येय असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर यामुळे मात्र अजित पवार गटाला एक वेगळीच भीती व्यक्त करण्यात येते. अजित पवार यांच्या विरोधात मुळातच भावनिक कौटुंबिक एकाकी पडले असतानाच चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत शरद पवारांवर टीका केली, त्यामुळे एक प्रकारची सहानुभूती सुप्रिया सुळे यांना मिळवून दिलेली आहे असं मत अजित पवार गटातून व्यक्त होत आहे. टोकाची टीका त्यांनी टाळायला हवी होती असं अजित पवार गटाकडून काही लोकांचं म्हणणं व्यक्त होत आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया. सागर, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि त्यानंतर अजित पवार गटातूनच त्या वक्तव्याबद्दलची नाराजी काय नेमकं? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पवार विरुद्ध पवार असा एक संघर्ष आता सुरू आहे. फॅमिली इमोशनल ड्रामा म्हणावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी तिथे जाऊन शरद पवारांविषयीचे ज्या पद्धतीने वक्तव्य केलं याचा भावनिक फायदा हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना होईल असा एक मतप्रवाह अजित पवारांच्या गटामधील नेत्यांना वाटतो. वास्तविकतेत विधान करताना फार संपूर्णी आणि व्यवस्थित करावं लागणार आहे असा एक मतप्रवाह अजित पवार गटाचा आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवार यांना तोटा होण्याची शक्यता अधिक असल्याचं सुद्धा आता नेते बोलू लागलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून आता फुसफुस महायुतीतच दिसून येते. नक्कीच, तुर्तास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.